नमस्कार मित्रमैत्रिणीं तुम्हाला काही बैजिक राशींचे अवयव आधीपासूनच माहीत आहेत बरोबर जसं की ए चा वर्ग वजा बी चा वर्ग हे आपण ए अधिक बी गुणिले ए वजा बी असंही लिहू शकतो बरोबर आता आपण ए चा घन अधिक बी चा घन ह्याचे अवयव शोधण्याचा प्रयत्न करूया ए चा घन अधिक बी चा घन ही बैजिक राशी बर। ए, ए चा घन आणि बी चा घन या दोन बैजिक राशींची बेरीज आहे बरोबर आपण ए चा घन हा दोन संख्यांच्या गुणाकारात लिहू शकतो जसा ए गुणिले चा वर्ग आणि तसच बी चा घन बरोबर बी गुणिले चा वर्ग बरोबर आता आपण हे दोन घन दोन संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिलेले आहेत म्हणून आपण हे क्षेत्रफळ आहे असं म्हणू शकतो पहिल्यासाठी ए चा घन हे अशा आयताचं क्षेत्रफळ आहे ज्याच्या दोन्ही बाजूंची लांबी ही ए आणि चा वर्ग एवढी आहे आणि तसंच बी चा घन म्हणजेच अशा एका आयताचं क्षेत्रफळ ज्याच्या दोन बाजूंची लांबी ही बी आणि बीचा वर्ग एवढी आहे जेव्हा आपण चा घन अधिक बीचा घन असं म्हणतो तेव्हा आपण दोन आयतांच्या क्षेत्रफळांचीच बेरीज करत असतो पहिला आयत ज्याच्या बाजू ए आणि चा वर्ग एवढ्या लांबीच्या आहेत आणि दुसऱ्या आयताच्या बाजूंची लांबी बी आणि बीचा वर्ग एवढी आहे बरोबर आता कागदाच्या एका आयताकारापासून सुरुवात करूया आता ह्या आयतामध्ये ही लांबी ए आणि ही लांबी एचा वर्ग एवढी आहे म्हणून ह्या छोट्या आयताचं क्षेत्रफळ एचा घन एवढं आहे आणि ही लांबी बी आणि ही लांबी बीचा वर्ग एवढी असल्यामुळे या छोट्या आयताचं क्षेत्रफळ हे B बी, गुणिले B चा वर्ग म्हणजेच बी चा घन एवढं आहे आता आपल्याला A चा घन अधिक B चा घन मिळवायचा आहे म्हणजेच ह्या दोन आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज ठीक आहे पण इथे आपल्याकडे एक मोठा आयताकार आहे ज्याच्या बाजूंची लांबी ए अधिक बी आणि ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग एवढी आहे जर आपण आता ह्या मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढलं आणि त्यातून या दोन पट्ट्यांचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला हव्या असलेल्या दोन भागांच्या क्षेत्रफळाची बेरीज मिळेल म्हणजेच एचा घन अधिक बीचा घन मिळेल बरोबर म्हणून आता मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढायचा प्रयत्न करूयात ह्या आयताच्या बाजूंची लांबी ए अधिक बी आणि चा वर्ग अधिक बीचा वर्ग एवढी असल्यामुळे ह्या आयताचं क्षेत्रफळ ए अधिक बी गुणिले चा वर्ग अधिक बीचा वर्ग एवढं आहे बरोबर आता मोठ्या आयताचं क्षेत्रफळ वजा ह्या दोन भागांचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला हव्या असलेल्या दोन भागांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजेच चा घन अधिक बी चा घन मिळेल ठीक आहे तर आता ह्या दोन पट्ट्यांची क्षेत्रफळं वजा करूयात ह्या पट्टीचं क्षेत्रफळ किती आहे बरं हा आयत आहे आणि त्याच्या बाजूंची लांबी बी आणि ए चा वर्ग एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ चा वर्ग गुणिले बी एवढे आहे ह्या आयतासाठी बाजूंची लांबी ए आणि बी चा वर्ग एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ ए गुणिले बीचा वर्ग एवढं आहे लक्षात घ्या ही दोन क्षेत्रफळं आपल्याला पूर्ण आकृतीच्या क्षेत्रफळामधून वजा करायची आहेत म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या भागाचं क्षेत्रफळ मिळेल म्हणजेच चा घन अधिक बी चा घन ठीक आहे म्हणजे आता ए चा घन अधिक बी चा घन ह्यासाठी आपण काही बैजिक राशी मिळवल्यात ठीक आहे म्हणजे आता आपण ए चा घन अधिक बी चा घन हे काही बैजिक राशींच्या बेरीज वजाबाकी आणि गुणाकाराच्या रूपात लिहिलं आहे आता ह्या दोन बैजिक राशींकडे काळजीपूर्वक पहा तर असं लक्षात येईल की या दोन्हीमध्ये ए गुणिले बी हे पद समान आहे म्हणून हेच आता आपण कसं लिहू शकतो बरं ए अधिक बी गुणिले एचा वर्ग अधिक बीचा वर्ग पहिली बैजिक राशी आहे तशीच लिहिली आणि आता वजा ए गुणिले बी आणि कंसामध्ये ए अधिक बी बरोबर कारण पहिल्या बैजिक राशीमध्ये हे आपल्याला ए चा वर्ग गुणिले बी देईल आणि दुसऱ्यासाठी ए गुणिले चा वर्ग मिळेल ठीक आहे आणि वजाबाकीचं चिन्ह दोन्हीलाही आहे हे सगळं म्हणजेच चा घन अधिक बी चा घन असं आहे आता ए अधिक बी हे पद दोन्ही वैजिक राशींमध्ये समान आहे म्हणून हेच आपण आता असंही लिहू शकतो की ए अधिक बी गुणिले चा वर्ग अधिक बी चा वर्ग वजा ए गुणिले बी ठीक आहे डावी बाजू झाली आणि हे बरोबर ए चा घन अधिक बी चा घन ठीक आहे म्हणजेच आपल्याला ए चा घन अधिक बी चा घन ह्याचे अवयव मिळवता आले ए चा घन अधिक बी चा घन बरोबर ए अधिक बी गुणिले चा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए गुणिले बी आता अजून एका बैजिक राशीचे अवयव मिळवायचा प्रयत्न करूयात ठीक आहे एचा घन वजा बी चा घन ही बैजिक राशी घेऊयात ठीक आहे आता परत एकदा आपण ए चा घन हा ए गुणिले एचा वर्ग असा लिहू शकतो म्हणजेच आपण एचा घन हा एका आयताचे क्षेत्रफळ आहे असं म्हणू शकतो ज्याच्या बाजूंची लांबी ए आणि चा वर्ग एवढी आहे आणि तसंच चा घन हा आपण अशा एका आयताचं क्षेत्रफळ आहे असं म्हणू शकतो ज्याच्या बाजूंची लांबी बी आणि बीचा वर्ग एवढी आहे म्हणजेच आता आपण चा घन वजा बीचा घन हा दोन क्षेत्रफळांची वजाबाकी आहे असं म्हणू शकतो ठीक आहे तर आता एका आयतापासून सुरुवात करूयात आयताच्या ह्या बाजूची लांबी ए वजा बी अधिक बी म्हणजेच एवढी आहे आणि दुसऱ्या बाजूची लांबी ही चा ए चा वर्ग एवढी आहे बर। आता ह्या आयताचं क्षेत्रफळ किती आहे बरं ते आहे ए गुणिले चा वर्ग म्हणजेच चा घन बरोबर आता आपल्याला च्या घनामधून चा घन वजा करायचा आहे ह्यासाठी चा घन एवढं क्षेत्रफळ असलेला आयत ह्या आयताच्या आतमध्ये काढूया आता हे कसं बरं करायचं त्यासाठी एका बाजूवर आपण बी आणि दुसऱ्या बाजूवर बीचा वर्ग एवढ्या लांबीच्या खुणा करून घेतल्यात ठीक आहे म्हणजे आता आपल्याला मिळालेला हा जो नवीन छोटा आयत आहे त्याचं क्षेत्रफळ बी गुणिले बीचा वर्ग म्हणजेच बीचा घन एवढं आहे ठीक आहे म्हणजेच आपण जेव्हा ए चा घन वजा बी चा घन असं म्हणतो तेव्हा आपण ह्या छोट्या आयताचं क्षेत्रफळ संपूर्ण आकृतीच्या क्षेत्रफळामधून वजा करत असतो ठीक आहे म्हणजेच चा घन वजा बी चा घन म्हणजेच या दोन भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज फक्त हा एवढा भाग काढून टाकलाय ठीक आहे म्हणजेच आता ए चा घन वजा बीचा घन याचे अवयव मिळवण्यासाठी आपल्याला फक्त या दोन भागांचं क्षेत्रफळ काढावं लागेल ह्या आयतापासून सुरुवात करूया ह्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं बरं या आयताच्या आयता एका बाजूची लांबी ए वजा बी एवढी आहे आणि दुसऱ्या बाजूची लांबी चा वर्ग एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ हे या दोघांचा गुणाकार म्हणजेच ए वजा बी गुणिले चा वर्ग एवढं आहे ठीक आहे आता दुसऱ्या आयताचं क्षेत्रफळ काढूया त्याच्या एका बाजूची लांबी बी एवढी आहे आणि दुसऱ्या बाजूची लांबी ह्या बाजूची लांबी काढण्यासाठी आधी ह्या पूर्ण रेषाखंडाची लांबी बघू जी आहे ए चा वर्ग आणि ह्यातून आपण फक्त ही छोटी लांबी वजा करतोय जी आहे बीचा वर्ग म्हणून ह्या बाजूची लांबी आहे ए चा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर म्हणून आता ह्या आयताकाराचं क्षेत्रफळ म्हणजेच चा वर्ग वजा बीचा वर्ग गुणिले बी एवढं आहे म्हणजेच आता ए चा घन म्हणजे दिलेल्या मोठ्या आयताकाराचं क्षेत्रफळ वजा बी चा घन म्हणजेच या छोट्या आयताकृती भागाचं क्षेत्रफळ बरोबर या दोन आयताकारांच्या क्षेत्रफळांची बेरीज जी आहे ए वजा बी गुणिले ए चा वर्ग अधिक ए चा वर्ग वजा बी चा वर्ग गुणिले बी ठीक आहे आता हे लिहून काढूयात ठीक आहे तर आता आपण ए चा घन वजा बी चा घन बरोबर असं लिहू शकतो ए वजा बी गुणिले ए चा वर्ग अधिक ए चा वर्ग वजा बी चा वर्ग गुणिले बी जे ह्या आयताचं क्षेत्रफळ आहे ठीक आहे आता A चा वर्ग वजा चा वर्ग या पदाकडे काळजीपूर्वक पहा तुम्हाला चा वर्ग वजा चा वर्ग याचे अवयव माहिती आहेत बरोबर आपण चा वर्ग वजा चा वर्ग हे कसं लिहू शकतो हे लिहिता येतं ए वजा बी गुणिले ए अधिक बी असं बरोबर म्हणून आता आपल्याला मिळेल ए वजा बी गुणिले चा वर्ग आहे तसं लिहिलं अधिक ए चा वर्ग वजा बी चा वर्ग याच्यासाठी ए वजा बी गुणिले ए अधिक बी असं लिहूयात आणि शेवटी बी आहे तसाच ठीक आहे आता दोन्ही राशींमध्ये ए वजा बी हे पद समान आहे म्हणून आपण ते पद बाहेर काढून इतर गोष्टी एकत्र करू शकतो पण त्याच्या आधी या दोन पदांचा गुणाकार करून घेऊयात म्हणजे आपल्याला मिळेल ए वजा बी गुणिले एचा वर्ग आहे तसंच परत एकदा अधिक ए वजा बी गुणिले या दोन पदांचा गुणाकार जो आहे ए बी अधिक बीचा वर्ग ठीक आहे आता हे आपण कसं लिहू शकतो तर हे आपल्याला लिहिता येईल ए वजा बी गुणिले एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय मिळालं आता एचा घन वजा बी चा घन बरोबर ए वजा बी गुणिले ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजेच आपल्याला ए चा घन वजा बीचा घन ह्याचे अवयव मिळाले बरोबर आता तुम्ही अशाच काही वैजिक राशींचे अवयव शोधायचा प्रयत्न करू शकता उदाहरणार्थ चा चौथा घात वजा जा बीचा चौथा घात धन्यवाद